तळोजा औद्योगिक क्षेत्रातील रवी डायवेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले. त्याअंतर्गत येथील युनिटच्या नामफलकाचं अनावरण भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आलं. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेडभगत, नगरसेवक प्रवीण पाटील, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, रवींद्र नाईक, सरचिटणीस मोतीलाल कोळी, संघटक रवींद्र कोरडे, कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, सचिव विनायक मुंबईकर, माजी सरपंच कृष्णा पाटील, माजी सरपंच राम पाटील, माजी सरपंच गजानन पाटील, सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत माळी, कामगार प्रतिनिधी अरुण नरवाडे, विजय कुरुंगळे, संतोष घरत, अंकुश भोईर, दीपक पाटील, राजेश साळवी, नारायण पाटील, सचिन पाटील, राजेंद्र तारेकर, रामदास गोंधळी, अल्ताफ शेख आदी उपस्थित होते. एका अर्थाने आपल्या सगळ्या तळोजा इंडस्ट्रियल एरियाचा इतिहास आपण काही अंशाने पाहिला तर जितेंद्र तुम्ही सांगितल्याप्रमाणे एखाद्या कंपनीमध्ये युनियन करायची ती त्या कामगारांचं नेतृत्व करण्यासाठी नाही तर त्यांचं नेतृत्व करण्याचा केवळ देखावा उभा करायचा आणि त्याच्या आळून त्या कंपनीची कंत्राटं मिळवायचा प्रयत्न करायचा असा काही लोकांनी धंदा आरंभलाय आणि कंपनीलाही काय काय वेळेला अर्थ बरं वाटतं तर अशा वेळेला कामगारांची बाजू घेण्यापेक्षा या चार मंडळींना जर सांभाळून घेतलं तर आपल्याला इतर कामगारांची काही परवा करायचं कारण नाही असं धोरण बऱ्याचशा मॅनेजमेंटचं असतं. अशा मॅनेजमेंटला अशी युनियन जास्त आवडत असेल तर आम्हाला या ठिकाणी निश्चितपणे अशा पद्धतीची कुठली कंत्राटं नको त्यामुळे तुम्हाला ती कोणाला द्यायची काय द्यायची हा तुमचा प्रश्न आहे पण कामगारांच्या ज्या विधिवत मागण्या आहेत तेवढ्या त्यांच्या पदरात टाका त्याच्या पलीकडे आम्ही तुमच्याकडे काही अपेक्षा करत नाही पण या मागण्या जर पूर्ण होणार नसतील तर भारतीय जनता पार्टीची ताकद ती त्यांच्या पाठीशी लावणार की आम्ही आमचं कर्तव्य समजतो त्या कर्तव्य भावनेने काम करतो. अध्यक्षांनी आपल्याला सांगितलेलं आहे ती कंपनी ही चालली पाहिजे आणि ती कंपनी चालत असताना कामगारांनी जे काम केलेलं आहे त्याचा मोबदला हा कामगारांना मिळालाच पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठली कंपनी किंवा कंपनीचा अधिकारी जर आपल्याला अन्याय करण्याचा प्रयत्न करत असेल तर आपली ही भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा आणि आपली ही कामगार संघटना आपल्या पाठीशी सदैव उभी राहील असे या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आपण पण कंपनी चालली पाहिजे कामगारांना नुसतं हक्क नको आपलं कर्तव्य सुद्धा कामगारांनी पाळले पाहिजे आणि जर कंपनी आपली चालली झाली पाहिजे कंपनीला फायदा झाला तर त्याचा वाटा हा आपल्या कामगाराला या ठिकाणी मिळालाच पाहिजे अशा प्रकारची भावना आपल्या या युनियनची आहे. भरपूर ठिकाणी जय भारत जनरल कामगार संघटनेच्या नाम फलकाचं उद्घाटन होत आहे अतिशय चांगलं काम या ठिकाणी करत आहे की त्यांच्या मागे माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आहेत आमदार प्रशांत ठाकूर साहेब महेश गांधी साहेब आहेत यांच्या नेतृत्वाखाली ही युनियन या ठिकाणी सर्व या पनवेलवरून रायगड जिल्ह्यामध्ये आज काम करत आहेत. मित्रांनो पहिल्यांदा सर्व या कामगार बंधूंचं जय भारतीय जनरल कामगार संघटनेमध्ये हार्दिक स्वागत करतो आणि मनापासून आपल्याला या निमित्ताने शुभेच्छा देतो की आपण खरोखर एका चांगल्या संघटनेची निवड केलेली आहे. त्या दिवशी कंपनीला फॉर्मेशनचा पत्र पाठवला की संघटना स्थापन होते म्हणून संघटना स्थापनेचा पत्र गेल्याबरोबर आमचे इथे लीडर आहेत अरुण आणि कुरुंगले यांना व्यवस्थापनाने बोलवलं. आमचे युनिट वनला दुसरे जुने सहकाऱ्यांचे युनियन आहे त्यांचे प्रतिनिधी इथे आले आणि अरुणला सांगितलं की तुम्ही संघटना ही स्थापन का केली म्हणून आत्ताच्या आत्ता तुम्ही संघटनेचा राजीनामा द्या नाहीतर तुम्हाला इथून काढून जाणवतो. विकास भाईना करतो या निमित्तानं की विकास भाई इथे तुमची काही मोबदारी लागून गेलेली नाही अरुणला काढायची इथं प्रशांत दादा ठाकूर साहेब या संघटनेचे आमदार आहेत तुमच्यात हिंमत असेल तर आमच्या 47-48 कामगारांपैकी एकाला तुम्ही काढून दाखवा तुमचा रस्ता इथं नाही बंद केला तर त्या नावाचे आम्ही होणार नाही.